निसर्गाच्या अवकृपेनं शेतकरी कधी दुष्काळाच्या छायेखाली होरपळताना दिसतो तर कधी गारपिटीच्या तडाख्यात तर कधी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडून नापिकीच्या चक्रव्यूहारात शेतकरी चांगलाच अडकताना दिसतो. अशा या निसर्ग अवकृपेनं हैराण झालेला शेतकरी पुढील वर्षात शेती करण्यासाठी सरकारी बँकेकडून पीक कर्ज घेतो. मात्र त्याही पीक कर्जामध्ये बँकेतील एका कर्मचाऱ्यानं अफरातफर करून 9,000 रुपयांचा परस्पर अपहार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेच्या इस्लामपूर या बँकेत घडली. निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळाच्या छायेखाली होरपळताना दिसतो तर कधी गारपिटीच्या तडाख्यात अडकलेला दिसतो. अशा अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला फसवण्याचे प्रकारही बँक कर्मचाऱ्यांकडून घडत आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधला हा प्रकार आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या इस्लामपूर शाखेमध्ये एका कर्मचाऱ्यानं पीक कर्जामध्ये अफरातफर करून ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार घडलाय. किनवट आदिवासी बहुल भागातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद इस्लामपूर बँकेनं 50 गावं दत्तक घेतली असून त्यात 40,000 बँकांची खाती आहेत. कोलारी इथल्या संतोष शेषराव पडागळे आणि लक्ष्मण शेषराव पडागळे या दोन्ही शेतकऱ्यांनी ऑगस्ट 2016 या महिन्यात पीक कर्ज घेतलं होतं. ते पीक कर्ज व्याजासह त्यांनी त्या पीक कर्जाची परतफेड देखील केली होती. तरी देखील त्यांच्याकडे बँकेच्या वसुली प्रतिनिधीनं रक्कम वसुलीसाठी तगादा लावलेला होता. त्यावेळी व्याजाची रक्कम जास्त वाटू लागल्यानं कर्जाच्या थकलेल्या हप्त्यांबद्दल माहिती मागितली. या पीक कर्जाच्या रकमेमध्ये अपार झाल्याचं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं. शेतकऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार दिल्यानं हा प्रकार उघडकीस आला. असे प्रकार अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेले असावेत असा संशय व्यक्त केला जात असून या बँकेच्या सर्व खात्यांची चौकशी केल्यास 50,000,000 रुपयांचा अपहार उघडकीस येईल. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून होतीये. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नांदेड.